खासगी साखर कारखाना उभारण्यासाठी राज्यमंत्री विजय शिवतारेंकडून नियमांची कशी पायमल्ली होतीये त्यात आपण पाहणार आहोत. एकीकडे परवानगी मिळाली असताना दुसरीकडे कारखाना उभारला जातोय. या कारखान्याला ना प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता आहे ना साखर आयुक्तांची, असे आरोप केले जात आहेत. स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड हा कारखाना उभारताना नियमांची कशी पायमल्ली होती आहे याकडे स्थानिक शेतकऱ्यांनी लक्ष वेधलंय. परवानगीच्या नावाखाली शिवतारेंच्या कारखान्याकडे आहे फक्त इंडस्ट्रियल एंटरप्रेन्युअर मेमोरँडम म्हणजेच IEM. केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयानं 2010 साली IEM दिलं. IEM मिळाल्यानंतर 7 वर्षात कारखान्याची उभारणी करणं बंधनकारक आहे. शिवतारेंच्या IEM ची मुदत सप्टेंबर 2017 मध्येच संपली आहे, तरीही कारखान्याचं काम जोरात सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे IEM नुसार ज्या जागेवर कारखाना उभारायचा त्याऐवजी दुसऱ्याच जागी कारखान्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. आमचं पूर्ण वाटप नव्हता, त्यांनी ती जमीन विकलेली आहे आणि कमी भावामध्ये ती विकलेली आहे. तिचा पूर्ण मोबदला मिळालेला नाही आणि ते घेताना समोरच्या पार्टीने फसवणूक करून घेतली, शेतकरी असल्याचं दाखवून घेतली आणि नंतर ती कारखान्याच्या नावावर केली. ग्रामसेवकाचं लेखी पत्र आहे माझ्याकडं, तर आम्ही त्यांना कुठलाही पत्र व्यवहार केलेलं नाही किंवा त्यांना कुठली परवानगी दिलेली नाही. IEM नुसार शिवतारेंचा कारखाना वरखेड येथील रामडो येथे गट नंबर 57 वर उभा राहायला हवा, पण प्रत्यक्षात काम सुरू आहे माळेवाडी तुम्हाला या गावात. जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रावरून ते स्पष्ट होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानं NA साठी ना हरकत प्रमाणपत्र देताना ही बाब देखील स्पष्ट केली आहे. शिवतारेंच्या कारखान्याला कोणत्याच विभागाची मान्यता नाहीये. सोलापूर जिल्ह्यातील औदुंबराव पाटील या खासगी साखर कारखान्याच्या बाबतीतही नेमका असाच प्रकार घडला होता. कारखान्याला मंजुरी एका जागेवर आणि प्रत्यक्षात काम मात्र दुसऱ्या जागेवर. आघाडी सरकारमधील एका वजनदार मंत्र्याचा हा कारखाना, मात्र जागा बदलल्यानं हायकोर्टाने या कारखान्याच्या कामाला 4 वर्षांपूर्वी स्थगिती दिली आहे, जी आजही कायम आहे. औदुंबराव पाटील कारखान्याला जो नियम लागू आहे तोच शिवतारेंच्या कारखान्याला देखील लागू आहे, तरीही शिवतारेंच्या कारखान्याचं काम सुरू आहे. कुठलाही कारखाना उभारायचा म्हटलं तर सर्वात आधी लागतं प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कन्सेंट टू एस्टॅब्लिश प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र असल्याशिवाय वीज आणि पाण्याचं कनेक्शनही मिळत नाही. मात्र शिवतारेंनी कन्सेंट टू एस्टॅब्लिश शिवाय थेट कारखान्याची उभारणी सुरू केल्याचा आरोप होतोय. राज्यात पर्यावरण खातं शिवसेनेकडे आहे, त्यामुळे पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसून काम सुरू असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. सगळे कामं त्यांचे बेकायदेशीर आहे. इव्हन म्हणजे तिथं येणे पण नाही, त्या पोल्युशनचे परमिशन अजून माझ्या माहितीप्रमाणे मिळालेलं नाही. अजून लाईट पण त्यांना कनेक्शन नाही, चोरून लाईट आहे, चोरून वाळू आहे आणि सगळं ह्या पद्धतीने, कारण लोकांच्या सांगण्यावरून मी आता जाऊन पाहणी करणार आहे, परंतु आम्ही ते बंद करतो आहे सगळं आणि कायदेशीर कोर्टात जाऊन मी त्याला स्टे घेणार आहे. कारखाना उभारायचा म्हटल्यावर जागा NA करायला हवी, तीही इंडस्ट्रियल NA. IEM मधील जागेवर कारखाना उभा राहत नसताना जागा NA कशी करण्यात आली असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. जागा NA झाल्यावर नगर विकास विभाग कारखान्याचा प्लॅन मंजूर करते. शिवतारेंनी NA होण्याआधीच काम सुरू केल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारच्या परवानग्या नाही, परवानग्या न घेता हे काम करणं चुकीचं आहे. केवळ ते मंत्री असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करू राहिलेत. ह्या अशा गोष्टी जर मंत्री लोक जर करीत असतील, हे कायदा हातात घेऊन जर करत असतील, तर एकदम चुकीचं आहे. तात्काळ हे काम थांबवलं पाहिजे अशी आमची मागणी. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्यांना एखादा जर प्रकल्प तिथं उभा करायचा असला तर शेतकऱ्याची जमीन घेताना त्याला शासकीय नियमानुसार नियमाच्या 4 पट त्याला रेट मिळाले पाहिजे, असं तो कायदा आहे. तो त्या कायद्याचं त्यांनी एकतर उल्लंघन केलं, शेतकऱ्याची एक प्रकारची फसवणूक केली. साखर कारखान्यावर थेट नियंत्रण असतं ते साखर आयुक्त कार्यालयाचं, मात्र त्यांचीही कुठली मान्यता अद्याप शिवतारेंच्या कारखान्याला मिळालेली नाही. केंद्र सरकारच्या चीफ डायरेक्टर शुगर यांची परवानगी शिवतारेंच्या कारखान्याकडे नाहीये. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.